त्या दिवशी इतकं स्पष्ट सांगूनही आज हा इथे परत का आलाय? पर आपल्या बायको मुलीला घेऊन आलाय. काही नाही, त्या दिवशी आला होता तेव्हा आपण इतका वेळ थांबून ठेवलं, सगळं ऐकून घेतलं, ते चुकलं आपलं. त्याचाच परिणाम आहे ते सगळे. दिसतंय कळतंय भाविया त्यांना किती त्रास होतोय, तरी मुद्दाम चाललंय हे सगळं. काही ना काहीतरी कारण काढून इथे येत. नाही नाही निखिलराव, मला ना यात काहीतरी काळंबिरं वाटतंय. बाकी काही नाही रे दादा, ते पूर्वीसारखं करायला बघत असतील, म्हणजे दोन्ही घरातला दुरावा कमी करायचा असणार. ती वेळ आता कधीच निघून गेली. एक कळत नाहीये, ह्याला आपल्याकडून नेमकं काय हवंय? कदाचित या वयात उपरती झाली असेल, आपण जे काय वागलो ते चुकीचं आहे असं आत्ता वाटलं असेल, आणि म्हणून ही सगळी परिस्थिती आपल्या बायको आणि मुलीला सांगितली असणार याने. बरोबर बोलतोस, म्हणून दोघी अगदी शिकवल्यासारखं बोलताय. पण त्यांनी काय फरक पडणार आहे त्यांना? नाही नाही, ते बाब्या तिशी लग्न केलं नाही, तिला फसवलं, याचं गिल्ट जर मनात असतं ना, तर बायको मुलीला घेऊन आला नसता, आणि हे सगळं करून बाब्या त्याला किती वाईट वाटेल याचाही विचार केला नसेल त्यांनी. जाऊ दे ना बाबी, त्याने त्याला चोख उत्तर दिलं. बरेच दिवस काही सांगायचं मनात आहे माझ्या, पण सगळं सगळ्यांच्या समोर कसं सांगू? एवढं काय सांगायचंय तुम्हाला? नाही नाही, म्हणजे तुम्ही बोला, अगदीच बोला, काही हरकत नाहीये. फक्त काही सांगताना बाबी बन्सनचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. यांच्या फिलिंग्स तुमच्या सगळ्यांच्यासाठी किती महत्वाच्या आहेत ह्याची कल्पना आहे मला. डोंट वरी, ह्यांना वाईट वाटेल असं काहीच बोलायचं नाहीये मला. नाही ते ठीक आहे, बट आय एम रिअली बिझी टुडे. आपण नंतर बोलूया. विद्याताई, मी ताई म्हणू शकते तुम्हाला? हो चालेल, मी नक्कीच वयाने मोठी आहे. अगदी खरं, तुम्ही नुसत्याच वयाने नाही, बाकी बाबतीत खूप मोठ्या आहात माझ्यापेक्षा. मी हे अगदी मनापासून बोलतेय. काय आज तुम्ही पहिल्यांदाच भेटताय मला, नाहीतर तुमचा चुकीचा ग्रह झाला असेल माझ्याबद्दल. हा नाही, असं का वाटतंय तुम्हाला की माझा चुकीचा ग्रह झाला असेल? नाही, आणि चुकीचा ग्रह झाला असेल तरी तो बदलल्यावर आपण बोलूया ना. सुआ वहिनी, चहाचं बघ ना. माई कॅरी ऑन. विद्या, काय आता तुला काय बोलायचंय? माझी इच्छा आहे की ओवीला संगीत तू शिकवावस. अच्छा, मी गाणं सोडलंय. आय थिंक तुम्ही एखादी प्रोफेशनल टीचर बघा तिच्यासाठी. भास्करनी मला जे काही सांगितलंय ते जर खरं असेल तर ओवीला तुमच्याकडून खूप काही शिकता येईल. पण तुमची नाराजी बघता मला नाही वाटत ते शक्य होईल. माफ करा, तुमचा हिरमोड होईल, मला जरा काम आहे. विद्याते, खरं सांगू, ओबी अगदी तुमच्यावर गेलीय. सहजासहजी हार मानत नाही ती.
देण्याघेण्याच्या वस्तू जवळपास सगळ्या झाल्यात ना दादा. गुड 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 गुड. मला सांग त्या करवलांसाठीच्या मानाच्या साड्या स्वतः लिहून ठेवल्यात त्याच्यावर नाव आणि भरल्यात. बरं, वरमाईसाठी लागणाऱ्या चांदीच्या लवंगा, कंगवा, अप्पूच्या गौरीहाराचं सगळं सामान, अन्नपूर्णा, बाळकृष्णाची मूर्ती सगळं व्यवस्थित घेतलंय दादा मी. आणि प्रत्येक विधीसाठी जे जे लागतं ना ते वेगवेगळ्या बॅग्स मध्ये भरून ठेवलेलं आहे. म्हणजे नंतर ना ऐनवेळी गोंधळ नको आहे. किती बारीक सारीक गोष्टी असतात ना या. आणि हो दादा, हळदीच्या दिवशीसाठी मी मोगऱ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या सांगितल्यात. तुला आठवते दादा, लहानपणी गावाला रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या करायचे. म्हणजे आपल्या घरात लग्न किंवा मुंज असली की आई आणि काकू आपल्याला दोघांनाही त्या रुईची फुलं वेचण्यासाठी पिटाळायच्या. म्हणून मी ठरवलं रुईच्या नसू देत, पण यावेळेला फॅशन प्रमाणे ना जाई किंवा जुई किंवा मोगरा अशा मुंडावळ्या करूयात अप्पूसाठी. म्हणून मी मोगरा फायनल केलाय. अप्पू खूप गोड दिसेल रे मोगऱ्याच्या मुंडावळ्यांमध्ये. बरं दादा, डेकोरेटर आणि केटररशी एकदा बोलून घेणार. फोन केलाय त्यांना ऑलरेडी, आता फक्त रिमाइंड करायचं. करतो. सगळी कामं तुम्ही दोघं आपापसात वाटून घेणार आहात का? नाही, तुम्ही विसरला असाल तर सांगते, माझ्या मुलीचं लग्न आहे आणि आय वॉन्ट टू हेल्प. तुम्ही असे मला लग्नाच्या तयारीतून बाजूला नाही करू शकत. एक काम कर, म्हणजे तू ज्याच्यासाठी आलीस ना ते काम नाही केलंस तर तीच आमच्यासाठी खूप मोठी मदत. दादा असू दे ना. अगं वहिनी, तुला काय करायचंय ते कर ना. अगं लेख तुझी, घर तुझं, आणि लग्न घर म्हणलं की कामच काम असतात ग. तुला जे आवडेल करायला ना ते कर, किती हात लागले तरी कमीच पडतात. नाही मला करायचंच आहे, पण तू असताना मला कुठलंही काम करण्याचा चान्स मिळेल असं वाटतंय का तुला? नाही का? अगं आम्ही ना आमच्या घरात असं गेस्टना काम करू देत नाही, सो तू आराम कर. आराम करून कसं चालेल, आता लग्न अगदी जवळ आलंय. यु नो वॉट, मी लहान असल्यापासून माझी शाळेत जायची तयारी, माझी पिकनिकला जायची तयारी, माझ्या सगळ्या बर्थडे पार्टीजची तयारी, ही सगळी तयारी आत्ती करत आली. सो माझ्या लग्नाची ही तयारी आत्तीच करेल, सगळं आत्ती मॅनेज करेल. तू काहीही करू नकोस. अप्पू किती वेळा समजावलंय मी तुला, असं बोलायचं नाही आईशी, असं वागायचं नाही बाळा. हिला सांग ना, मग ह्या बाईला सांग तू. एकतर ती इथे आल्यापासून तुझ्या आणि बाबाच्या चुका काढतीये, फक्त तुला आणि बाबाला नको नको ते बोलतीये, टोचरा बोलतीये. दुसरं काय करणार, प्रत्येक गोष्टीत ना खूप त्याची गरज आहे का? अप्पू पुरे, तू हिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. बरं सारे का, बस तू बस. मी काय म्हणतो, सगळी लग्नाची तयारी तू करणार आहेस आणि ती तू उत्तमपणे पार पाडशील याची मला गॅरंटी आहे. तेव्हा आता ह्या सगळ्याचं डिसिजन मी घेतलेलं आहे, इथे कोणी इंटरफिअर केलेलं मला चालणार नाही. दादा अरे ते बघे असं मध्ये मध्ये बोलताना आणि मग माझं काय लिंक तुटते. बरं मला सांग, कुठले विधी कधी आणि कसे करायचे हे तू गुरुजींना विचारलेस? हो दादा अरे, तुझी इच्छा आहे ना की आपल्या गावी करायचे तसे अप्पूचं लग्न आपल्या दारात मांडव घालून करायचं म्हणून. नो 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 नो, घरात म्हणजे इथे मांडव तरी काय, किती गावठी दिसतं ते डाऊन मार्केट. तुम्ही वाय डोंट यू हायर अ वेडिंग प्लॅनर, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हवं तर मी करते ते, पण हे असं काहीतरी करू नका रे. कशाला विकतचा हेडेक घेताय तुम्ही? आपल्या घरातल्या कार्यात आपण स्वतः लक्ष घातलं ना तर एक वेगळाच आनंद मिळतो. ते वेडिंग प्लॅनर वगैरे घेऊन मला तो आनंद गमवायचा नाहीये, समाधान हवंय मला. ह्यात कसला आलाय आनंद? खर तर डेस्टिनेशन वेडिंग करायला हवं होतं आपण. बरं ते नाही, आता एखादं चांगलं रिसॉर्ट तरी बुक करू शकतो आपण. पण हे सगळे डिसिजन्स ही घेणार आहे, म्हणजे सारिका घेणार का? नवऱ्या मुलीची आई म्हणून माझा काही हक्क नाहीये, मी काही ठरवू शकत नाही. अगं नाही नाही वहिनी, तू गैरसमज नको करून घेऊस. पण हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्ट मध्ये लग्न केलं ना की एक वेगळाच परकेपणा जाणवतो ग. पण घरात लग्न असणं किंवा आपल्या दारात मांडव सजणं यात एक आपलेपणा असतो. नाही तर हॉटेलवर गेलं ना की ते सगळे तिथले लोकच होस्ट वाटतात आणि आपल्याला एकदम परक्यासारखं फिलिंग येतं. म्हणून दादाची जी इच्छा आहे तसं करूया ना. येस, घरातल्या कार्यामध्ये एक वेगळाच
आपलेपणा असतो, एक आपुलकीचा गोडवा असतो. मी कानेटकरांच्या सुमीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा हे सगळं बघितलंय आणि तेव्हाच ठरवलं की आपल्या अप्पूचं लग्न हे असंच करायचं. येस 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 बाबा, ऍक्च्युली मला सुद्धा खूप मजा आली होती सुमीच्या लग्नात. हो तू पण यांच्यासारखीच झालीस ग. नाही, हे दोघं जण असेच आहेत, आपण किती साधे आहोत, आपण किती डाऊन टू अर्थ आहोत हे जगाला दाखवायचं. तशीच झालीस तू, हिपोक्रिट. एक मिनिट, ह्या लग्नाची सुरुवातीपासूनची सगळी तयारी सारिका करत होती. अप्पूला काय आवडतं काय नाही आवडत हे सगळं विचारपूर्वक तिने ठरवलेलं आहे आणि आता अचानक तू इथे येऊन जर का काही ढवळाढवळ केलीस तर ते कसं चालेल ग? म्हणजे सुरळीत चालणारी सगळी कामं ही बिघडणार. हे बघ कौशिक, पहिली गोष्ट म्हणजे तू परक्यांसमोर माझा इन्सल्ट करणं बंद कर. वहिनी, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते, तू सुद्धा बाहेरच्या व्यक्तींचा असा अपमान नको ना करूस. म्हणजे दादाकडून तुला चार गोष्टी ऐकून घ्याव्या नाही लागणार ग. हे तू बोलतेस, तुला हे बोलण्याचा काही अधिकारच नाहीये, कारण तू आधी मुळात एकतर तुझ्या भावाच्या जीवावर जगतेस. हे जे काही तू मिझरेबल लाईफ जगतेस ना, दॅट इन इट सेल्फ इज व्हेरी ह्युमिलिएटिंग. तुला काय बोलणार, तुला कितीही काही बोललं तरी ते कमीच आहे. इनफ 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 इज इनफ डॉक्टर अंजली. भावाच्या दयेवर कोणाला बोलतेस तू हे सगळं? तू अतिशय मिझरेबल म्हणालीस. तुला एक फॅक्ट सांगू का? तू जिला स्वतःची मुलगी म्हणतेस ना, तिला ती 9 वर्षांची असताना एकटी सोडून आलीस तू इकडे, तेव्हा माझी लाईफ मिझरेबल झाली होती जी अत्तीच्या प्रेमामुळे नॉर्मल झालीय. लक्षात ठेव ही गोष्ट. आणि आत्ता इथे जर कोणी पाहुणा असेल ना तर ती तू आहेस, अत्ती नाही. इज दॅट क्लिअर? मी पाहुणी नाहीये, मी बाहेरच्या देशातून आलीये, परदेशात राहते मी. तुम्ही जिथे राहता ना तो देश अंडर डेव्हलप्ड देश आहे, मी जिथे राहते ती एक महासत्ता आहे, त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांपेक्षा जरा चार गोष्टी जास्त कळतात. इज इट? येस. मग त्या चार गोष्टी जास्त कळणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या तुझ्याचकडे ठेव, आम्हाला नको शिकवूस. मी शिकवत नाहीये अपूर्वा, हेच कळत नाहीये तुम्हाला, तुला माझं कन्सर्न लक्षात येत नाहीये. हे बघ, ती फॅमिली आपल्या बरोबरीची नाहीये हेच सांगण्याचा मी प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल तू मला सांग, तुला एसी शिवाय झोप लागते? नाही लागत मला एसी शिवाय झोप, पण मी करेन ना मॅनेज. आत्ताच्या जनरेशनची मुलगी आहेस ना तू, एवढी ओल्ड फॅशन कशी काय झालीस? करीन मॅनेज म्हणजे काय? तू तुझ्या बाबासारखीच आहेस. यू गाईज जस्ट डोंट वॉन्ट टू ग्रो. म्हणजे बाकीचं सगळं जग पुढे चाललंय, तुम्ही रिव्हर्स गिअर टाकलाय. आता हे एवढं मोठं घर आहे, जरा बघा, त्याला जरा मॉडर्न लुक द्या, जरा लॅविशनेस त्याचा दिसू द्या. सगळीकडे क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायची, याला जगणं म्हणता का तुम्ही अपूर्वा? तुला आवडत नसेल तर तू तू एक काम कर ना, तू नको राहूस इथे, तू कुठल्या तरी चांगल्या 5-स्टार हॉटेलमध्ये राहा, लग्नापुरते 2 दिवस ये इथे आणि मग त्यानंतर तुझ्या सुपर कंट्रीमध्ये परत जा. इट इज दॅट सिम्पल. इज शी रिअली माय डॉटर? सॉरी, शी इज माय डॉटर. आणि आता अप्पू जे काही म्हणाली ना ते सगळ्यांच्या सोयीसाठी. मी 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 एक काम करतो, मी 5-स्टार मध्ये तुझी एक रूम बुक करतो, तू राहा, तुला हवे तितके दिवस तू राहा, आय विल पे. हे बघा, तुम्ही सगळे काहीही बडबड करा, मी नवऱ्या मुलीची आई आहे आणि मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी कळते, मी काय करायला हवं आय नो. अच्छा अच्छा, नेमकं काय करणार आहेस तू? बाबा बाबा प्लीज, आणि तू सुद्धा ऐक, तू तू काहीही करू नकोस ना. तू इथे आल्यापासून फक्त 2 गोष्टी करतेस, एक तर तू बाकीच्या लोकांचा इन्सल्ट करतेस, नाही तर त्यांना हर्ट करतेस, त्यामुळे तू चुकूनही कुठल्याही गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ नकोस. त्याने तू काय करशील माहितीये का? तू आमची कामं वाढवशील आणि प्रॉब्लेम सुद्धा वाढवशील. सो प्लीज बाबा, प्लीज. हा बस, काय राहिलं होतं ते बघू. एक
काय म्हणजे सुमीच्या लग्नाच्या बजेट पेक्षा हे बजेट आता वाढतच चाललंय. वाढणारच ना, महागाई केवढी झालीये. हो ना, हे तू मला सांगतेस नेहमीचा बाजारहाट करणाऱ्याला. हे असे वायफळ खर्च करत चाललाय ना म्हणून हे बजेट कोलमडलंय. अरे कसं पण दादा, कसं कोलमडलंय? अग बाबी काय माझा कुठं आहे? हा असू दे बाबी, सनई चौकडा बजेट वाढते म्हणून आपण रद्द केला की नाही? हो, मग या लोकांनी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला. असू दे ना दादा, असू दे, हे घ्या, तुम्हाला आवडते म्हणून खिचडी पण आहे. दादा हे असं ना, संगीताचे वगैरे कार्यक्रम असतील ना की कसं लग्न घर असल्यासारखं वाटत, उत्साही वातावरण राहत. लग्न कार्य आहे घरात हे कळलं पाहिजे ना. हे तू बोलते सुवर्णा? हो हो, हे मीच बोलतेय. पण कुणी फुकटात गाणार असेल तर त्यावर कडक निर्बंध हवेत. उगाच आम्ही आमच्या कानावर अत्याचार करून घेणार नाही, मी आधी सांगून ठेवते. आम्ही तेवढी काळजी घेतली नक्की ना. मग प्रश्न मिटला. म्हणजे ह्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझ्या विठूचं गाणं होणार नाही? अगं बाई, भाऊजींचं गाणं नाही? बघ ना माई, अरे अनन्य आहे ना, गाणं आहे, पण याच एकट्याच गाणं नाही. भाऊजी काय आहे, कुकी भाऊजी म्हणजे हे गाणारच आहेत का? नाही तसं असेल ना तर दादा काही एक्स्ट्राची कामं असतील तर मला सांगा, मी त्या संगीत सोहळ्याला अजिबात थांबणार नाही. मी आधी सांगा काकू थांबा, कारण का विठू काका फक्त एकच गाणं गाणार आहे. आणि या व्यतिरिक्त अनेक रंगारंग कार्यक्रम आहेत. ही शुद्ध फसवणूक आहे. अरे माझ्या गाण्याची मैफिल करणार असं सांगून तुम्ही माझ्याकडून पैसे उकळलेत आणि आता एकाच गाण्यात बोळवण करताय? ते काही नाही, मी दिलेले पैसे आत्ताच्या आत्ता परत करा. नाही वाटलंच होतं मला, माझा कयास बरोबर ठरला की या सांस्कृतिक कार्यक्रमाला तूच पैसे दिलेले असणार. दिलेस की नाही? किती किती दिले? थोडे दिले मी. थोडे? थोडे म्हणजे किती? नेमके किती? दहा हजार बारा हजार. काय दहा का बारा? बारा हजार. मला एक सांग, वर्षानुवर्ष दर महिन्याचा पगार तू माझ्या हातामध्ये आणून देतोस, हे वरचे 12,000 तुझ्याकडे आले कुठून? ते काय ऑफिसमध्ये, जर ऑफिसमधून यायचे होते ना ते आले. कुठून कसले? ते मी अधिकचं काम केलं ना, त्याचे पैसे आले आणि ते मी तुला देणारच होतो. इतक्यात हे सांस्कृतिक कार्यक्रम निघाला ना, म्हणून मग मी विकासला दिले. अधिकचे आले किती? 12,000. आणि विकासने बरोबर 12,000 हा सांस्कृतिक कार्यक्रम बसवला आहे. हे केवढं मोठं विशेष आहे की नाही? म्हणजे आतापर्यंतचा अनुभव आपला असा आहे विकासच्या बाबतीमध्ये की ह्याला एखादं 5,000 काम दिलं तर तो लाखावर नेऊन ठेवतो, आणि आता बरोबर तू दिलेल्या 12,000 त्यांनी कसे काय बसवले? नाही याच्यावर माझा विश्वासच नाही. तू नेमके किती पैसे दिलेस विठू मला खरं सांग. अरे जाऊ दे ना दादा, तो करतोय ना. आणि यावेळी एक लक्षात ठेवा, आपण लाइटिंग वर जास्त खर्च करायचा नाही, तो खर्च कमी करायचा यावेळी. हा दादा तुका ही कल्पना अतिशय चांगली आहे, पण सांस्कृतिक कार्यक्रमाला तू त्याला नेमके किती पैसे दिलेस? आणि दादा एक गोष्ट लक्षात ठेव, यावेळी खऱ्या फुलांच्या माळा वापरायच्या नाहीत, खोट्या फुलांच्या माळा वापरायच्या. म्हणजे काय होतील, म्हणजे त्याच माळा आहे ना प्राचीच्या लग्नाला सुद्धा उपयोगी पडतील ना. हे अतिशय चांगलं, तू म्हणजे फार सुंदर कल्पना आहे, पण तरी सुद्धा मूळ प्रश्न तसाच राहिला की ह्याला सांस्कृतिक कार्यक्रमाला तू नेमके किती पैसे दिलेस? अहो मी काय म्हणते, भाऊजी एवढ्या हौशेने सगळं करतायत ना, मग करू दे ना त्यांना. हो ते त्यांच्या मनासारखं, भाऊजी करा तुम्ही. हा आई तूच ग, तूच खरंच, तू आम्हाला किती समजून घेतेस. एक मिनिट, आता यामध्ये परत कोणी बोलणार नाही, मला मूळ प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे. हा तुकडा पडल्याशिवाय मी ह्या लग्नाचा पुढचा एकही रुपया कोणालाही देणार नाही. मला हे कळलं पाहिजे तू नेमके सांस्कृतिक कार्यक्रमाला किती पैसे दिले, मला कळलं. मी नाही तर काय हे काय केलंय तुम्ही सगळ्यांनी मिळून? हा ऐका आता, खरं काय ते कबूल करून टाका,
लक्षात ठेवा, तुमची गाठ दादांशी आहे, ते इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीत. मूर्ख बनवतात मला. ए मानसी, हे बघ दादा अपर्णा. अगे तेच गे, ते नाव महत्वाचं नाहीये, मुद्दा महत्वाचा आहे. मी चण्याच्या डाळीच्या पिठासाठी जे पैसे देणार होतो ते यापुढे रद्द. का? वाह्यात खर्च करायला एकही रुपया मी देणार नाही. दादा पण झालंय का? काय झालंय दादा? अरे ऑफिस मध्ये जास्तीच काम करून चार पैसे कमवले तर याच दिवसासाठी, तेच मी त्याला दिले. तेच किती दिलेस? अहो काय हट्टीपणा करताय तुम्ही? लग्न घर आहे ना, सगळ्यांना हाऊस मौस करायची आहे, करू दे ना त्यांच्या मनासारखं. ठीक आहे, मी हट्टीपणा करू नको ना? नाही करणार. पण जोपर्यंत मला यांनी तुम्हाला किती पैसे दिले हा आकडा कळत नाही तोपर्यंत ह्याच्यानंतर एकही रुपया तुम्हाला खर्चाला देणार नाही. विषय संपला. दादा दादा मी काय म्हणते सोड ना हे सगळं. अरे लग्न घर आहे, हा चार पाहुणे येणार आहेत घरात, उगाच कशाला खोडा घालतोस? मी काय म्हणते, तू जर असा वागलास ना तर मीच बहिष्कार टाकीन या लग्नावर. नाही नाही नको नको बाबी बच्चन, नको खरंच. वा वा वा, एका माळेचे म्हणी आहात तुम्ही, म्हण्यासारखेच उभे राहिलेत बघा कसे. वा 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 वा, सगळेच्या सगळे जण विठूला पाठीशी घालताय, याचा अर्थ नक्की पाणी कुठेतरी मुरतय. आता तर मला कळलंच पाहिजे, हा प्रश्न धसास लावल्याशिवाय मी थांबणारच नाही. आता विठू सांग मला किती पैसे दिलेस? पस्तीस हजार. अय्या आतमध्ये 10 मग 12 आता 35, वर गेल्यावर आणखीन वाढतील. बोल अजून किती दिलेस? बस आता मी कबूल केलं ना, आता माझी उलट तपासणी बंद. बर ठीक आहे, मान्य आहे. उलट ए काय झाले? आम्ही इथे बोलतोय ना. हा बरं झालं बरं झालं, यांनी सांगितलं की यांनी तुला 35,000 दिले. आता तू सांग तू ह्याच्याकडनं किती घेतलेस? अहो सांगितलं ना त्यांनी. आता माई सांगते ना, विठूता म्हणाला ना फक्त 35,000 रुपये. का साळसूद आहेस तू? अरे लहानपणापासून ओळखतो मी तुला, यांनी 35 दिले आणि तू लगेच 35 मध्ये मान्य केलंस ते. शक्यच नाही, तू नंतर याला काहीतरी पटवलं असणार, याला वेडा बनवला असणार आणि 35 पेक्षा जास्त पैसे तू उकळले असणार, मला गॅरंटी आहे. सांग ते किती उकळलेस? दादा नाही, मी फक्त 35,000 घेतलेत. हो खरंच, आमे तुला काही दिले का एक्स्ट्रा? मला दादा मी इथे फक्त अरेंजमेंट बघायला आहे, मुळात विठू काकाने कुकीला पैसे दिले हे मला आत्ता कळतंय. तुला बघतो मी आता. नाही नाही दादा, मी फक्त म्हणजे मला फक्त 35,000 दिले. तो खोट बोलतोय, यांनी माझ्या मुलाच्या लग्नात मला गाता यावं म्हणून माझ्याकडून 50,000 रुपये घेतले. 12, 35, 50. बोला आता. व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता, त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करा.